विभागीय चौकशी प्रक्रिया हा प्रकार माझ्यासाठी तसा नवीनच, परंतु नुकतेच श्री विष्णुकांत भोरसे सिडनीमध्ये येऊन गेले आणि त्यानिमित्तानं त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. त्यांनी जवळजवळ 39 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात काम केलंय आणि त्यातली 14 वर्ष विभागीय चौकशी प्रकरणांचे कामकाजही पाहिले. 2024 त्यांचा एक सार ग्रंथ प्रकाशित झाला आहे, तेव्हा आजची त्यांच्यासोबतची चर्चा ही ह्याच विषयावर. सगळ्यात पहिला आणि मूळ प्रश्न असा आहे की विभागीय चौकशी हा प्रकार काय असतो? शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं वर्तन कसं असावं यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार वर्तणुकीचे काही प्रकार ठरवून दिलेले आहे. म्हणजे त्या वर्तणुकीचं जर उल्लंघन झालं तर अशा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागते. शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना राबविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना योजनानिहाय ठरवून दिलेल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणेच ती योजना राबविली गेली पाहिजे. त्यात जर काही अनियमितता झाली तर असं वर्तनसुद्धा गैरवर्तनात मोडतं. याशिवाय शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याची ज्यावेळी आपण भरती करतो ते भरतीचे काही रिक्रुटमेंट रूल्स ठरवून दिलेले आहेत किंवा बिंदू नामावलीप्रमाणे ती पदं भरावी लागते. ज्यावेळी त्या रिक्रुटमेंट म्हणजे ज्याला आपण RR म्हणतो त्याच्यामध्ये अनियमितता झाली किंवा बिंदू नामावलीमध्ये अनियमितता झाली आणि काही तक्रारी उद्भवल्या तर त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावताना कसूर केला असं मानलं जातं. आणि त्यावेळी मग आपण काय करतो की या सर्व प्रकरणाची प्राथमिक चौकशी करतो आणि प्राथमिक चौकशीमधून त्या प्रकरणाचा संपूर्ण आपण घटनाक्रम काढतो आणि ज्या ज्या लेवलवर कर्मचाऱ्याकडनं समजा किंवा अधिकाऱ्याकडनं जर कसूर झाला असेल त्याला आपण चार्जशीट म्हणजे त्याला दोषारोपपत्र म्हणतो आपण त्याला बजावतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चौकशी सुरू होते. दोषारोप इश्यू झाल्यानंतर या प्रक्रियेला साधारण विभागीय चौकशी असं म्हणतात, त्याला खातेनिहाय चौकशीसुद्धा असे म्हणतात. ही कुणाचीही होऊ शकते का काही ठराविक लोकांचीच करता येऊ शकते असं काय असतं? ज्यावेळी आपल्याकडे म्हणजे तक्रार प्राप्त झाली तर त्या तक्रारीची आपण काय करतो त्या तक्रारीची शहनिशा करतो. तक्रारीत तथ्य आहे की नाही त्याच्या अनुषंगाने जे आपले प्रचलित नियम आहे त्याच्यानुसार ते कामकाज झालं की नाही ते बघतो. त्या कर्मचाऱ्यांना ज्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहे त्याप्रमाणे त्यांनी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडले की नाही त्याची आपण शहनिशा करतो. मग यात जर त्या कर्मचाऱ्याचा अधिकाऱ्याचा समजा कसूर झाला असेल तर ती आपण त्याच्यावर जबाबदारी निश्चित करतो. थोडक्यात ज्यांनी कसूर केला त्याची साधारण आपण विभागीय चौकशी सुरू करतो. पण मग ही सुरू करण्यासाठी म्हणजे कुठेतरी कुणीतरी तक्रार करणं गरजेचं आहे किंवा सांगणं गरजेचं आहे की बाबा इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे काही अनियमितता झालेली आहे. मग ती ट्रिगर जी आहे, ती सुरुवात जी आहे, ती शक्यता कुठनं होते? तक्रारच हे विभागीय चौकशीचं कारण नसतं. जनरली स्थानिक लेवलला जे स्थानिक लेवलला म्हणण्यापेक्षा तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, प्रादेशिक लेवलला आणि स्टेट लेवलला म्हणजे सर्वसाधारण कार्यालयाची रचना असते. जे वरिष्ठ अधिकारी ज्यावेळी त्या कार्यालयाला भेट देतात त्यांना काही जर उणीवा आढळून आल्या, काही गैर आढळून आलं किंवा त्या निधीचा विनियोग योग्य तरे झाला नाही असं जर निदर्शन झालं तरी त्या इन्स्पेक्शनच्या अहवाले ही चौकशी चालू होऊ शकते. बऱ्याच वेळा जे क्षेत्रावर गेलेली कामं असते त्याची क्षेत्रीय तपासणी होते, त्या क्षेत्रीय तपासणीप्रमाणे नॉर्मप्रमाणे जर कामं झालेली नाही किंवा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जर कामं झालेली नसेल आणि शासनाचं जर काही नुकसान झालं असेल
त्या क्वालिटीचं जर काम झालेलं नसेल तर आपण त्याची जबाबदारी निश्चित करतो. त्याच्यासाठी तक्रारच यायला पाहिजे असं काही निकष नाही. आणि म्हणजे याबद्दल एखादा तुमचा किस्सा असेल की जिथे असं पूर्ण तक्रारपासनं म्हणा किंवा असं काहीतरी आढळलं आणि मग ती त्याची शहानिशा करून कुणाला शिक्षा झाली किंवा त्याचा काहीतरी एक निर्णय आला, अशी काही एखादी सिच्युएशन किंवा असे अनेक प्रकार आहे की ज्यावेळी ती क्षेत्रीय तपासणी करतो आपण, त्यावेळी ज्यावेळी काम झालं त्याच्या जर त्याच वर्षी जर चौक म्हणजे तुम्ही तपासणी केली तर ते काम परिमाण तुम्हाला योग्य आढळून येईल. परंतु 3-4 वर्षांनी समजा अशी तक्रार आली आणि त्याची जर चौकशी केली तर 100% काम तुम्हाला मिळणार नाही, कारण पाऊस, ऊन, वारा, पाऊस याच्याने ते काम कमी होऊ शकतं. मग असंच एका प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशी झाली, त्याच्यामध्ये काही कामामध्ये परिमाण कमी आढळून आलं, आपण त्याची जबाबदारी निश्चित केली. ज्यावेळी जबाबदारी निश्चित केली त्यावेळी आपण त्यांना चार्जशीट दिलं, त्यांचे निवेदन घेतलं, ते अभिवेदन त्यांचे संयुक्त नसल्याने ते आपण अमान्य केले आणि चौकशी अधिकाऱ्याकडे आपण नेमणूक करून सादरकर्ता अधिकारी अजून त्याची नेमणूक केली. चौकशीमध्ये असं आढळून आलं की त्यातले जे काही साक्षीदार आहे त्यांची ओळख असावी किंवा त्यांना फार असावे, त्यांनी अपचाऱ्याला साजेशी अशी साक्षी दिली आणि त्याच्यामुळं ते जे अंशतः सिद्ध होतो असा दोषारोप चौकशी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पाठवला होता. त्याच्यानंतर फक्त चौकशी अधिकाऱ्याचं काम फक्त चौकशी करणं आहे, त्यांनी दिलेले ते अभिप्राय किंवा निष्कर्ष मान्य करायचे किंवा नाही मान्य करायचे हे प्रकरण पडताळून त्याचे पुरावे बघून शिस्तभंग प्राधिकारी निर्णय घेत असतो. मग अशा प्रकरणामध्ये आम्ही त्यामध्ये बरं का प्रकरणाचा सखोल अभ्यास केला तर त्यांनी असं साक्षीदाराने सांगितलं होतं, पाऊस पडला, अतिवृष्टी झाली त्यामुळं त्याच्यामध्ये घट झाली, परंतु आम्ही त्या पावसाची हे काढली, वर्गवारी काढली, म्हणजे त्या 3 वर्षामध्ये किती पाऊस झाला तर आमच्या असं निदर्शनात आलं की सरासरीपेक्षा पाऊस कमी झालेला होता किंवा पर्जन्यवृष्टी झाली असं काही आम्हाला आढळून आलं नाही. एका दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस झाला तर आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो, परंतु तेव्हा 3 वर्षामध्ये पाऊसच कमी झालेला होता. मग आम्ही जे त्यांचे जे निष्कर्ष होते चौकशी अधिकाऱ्याचे ते अमान्य केले. मग शासनाच्या निकषाप्रमाणे किंवा विभागाच्या निकषाप्रमाणे नैसर्गिक घट किती होऊ शकते आम्ही त्याचं प्रमाण काढलं, तेवढं वजा करून नंतर जे नुकसान झालेलं होतं ते आम्ही त्यांच्याकडनं वसूल केलं. याशिवाय त्यांनी कर्तव्यात थोडा कसूर केला म्हणून त्यांची वेतन वाढ थांबवणे वगैरे अशी आम्ही त्यांना शिक्षा दिलेली. आता यामध्ये एक जनरली प्रश्न असा येतो की कुणाची जर चौकशी चालू असेल मग ती व्यक्ती काम पण करतेच आहे ऑफकोर्स, मग त्याच्यात काय ढवळाढवळ करेल असं नाही होत का? तर असं आम्हाला आढळून आलं की अशा कर्मचाऱ्याकडनं समजा व्यत्यय आणला जातो तर आम्ही त्याला मुख्यालयाला त्या ठेवत नाही, एक तर त्याची बदली करतो किंवा जर गंभीर जर असेल उणिवा किंवा प्रमाद तर त्याला निलंबनाची सुद्धा कार्यवाही केली जाते. म्हणजे निलंबन हा युजली फार लोकांना असं काहीतरी मोठी गोष्ट आहे किंवा भीतीदायक असं वाटतं, पण निलंबन प्रकार काय असतो? निलंबन म्हणजे एक प्रशासकीय एक उपाययोजना आहे, निलंबन म्हणजे शिक्षा नाही आहे. निलंबन म्हणजे काय, त्या अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्याचा आपण जो अधिकार आहे तो तात्पुरता काढून घेतो, म्हणजे त्याला त्या कामावर येण्यापासून प्रतिबंध करतो, तर कार्यालयात येण्यापासून प्रतिबंध करतो, त्याला कोणतंही काम देत जात नाही. मग काम नाही म्हणून आपण काय करतो त्याला, एक 50% निर्वाह भत्ता, म्हणजे तो जरी कामावर नसेल तरी त्याचा निर्वाह झाला पाहिजे म्हणून पहिल्या 3 महिन्यासाठी आपण त्याला 50% निर्वाह भत्ता देतो पगाराच्या साधारण बेसिकच्या 50%, त्याच्यावर काय जे देय अनुदेय जे भत्ते असतील ते देतो. आणि विभागीय चौकशी 3 महिने जर पूर्ण झाली नाही
निलंबन ठेवणं आवश्यक आहे असं जर वाटलं तर निलंबन कालावधीसुद्धा वाढत राहतो. मात्र प्रशासनाच्या बाबीमुळं जर समजा निलंबन वाढत असेल तर आपण निलंबनाच्या जो निर्वाह भत्ता आहे त्याच्यामध्ये 50% वाढ करतो, म्हणजे जो 50 होतो तो 75 होतो. परंतु मग यामध्ये आता तुम्ही म्हणलं की 3 महिने वगैरे लागतात, पण असं जनरली होतं का की 3 महिन्यात सगळी चौकशी पूर्ण झाली? आमचं जे विभागीय चौकशीचं मॅन्युअल आहे, म्हणजे विभागीय चौकशी नियम 1991 नियमावली आहे, 3 महिन्याच्या आती चौकशी व्हायला पाहिजे. 3 महिन्याचं असं होत नाही, ते 6 महिन्यात तरी करावं असं त्याला अपेक्षित आहे, तसंही होत नाही. वर्षानुवर्ष लांबतात, काही प्रकरणामध्ये वर्षात करावी असं शासनाचं म्हणणं आहे, परंतु काही कारणं अशी असतात की ते चौकशी वेळेत पूर्ण होऊ शकत. म्हणजे एखादं कारण सांगता येईल की जिथे लांबत जाते? एखाद्या वेळी चौकशी चालू झाली की त्याला मग ते दोषारोपण शेती करणं असतं. दोषारोपण शेती करायचं म्हणजे ते खरं शिस्त भंगाची प्राधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. जनरली काय होतं की अधीनस्थ कार्यालयाला सांगितलं जातं, म्हणजे प्रादेशिक कार्यालयाला, समजा प्रादेशिक कार्यालय परत जिल्हास्तरीय कार्यालयाला सांगतो, त्यातलं ते रेकॉर्ड गोळा करणं, सर्व त्याचे जे पुरावा म्हणून आपण देणारे कागदपत्र ती गोळा करणे, त्याच्यात प्रारूप तयार करणे, ते मंजुरीला देणे, त्याच्यानंतर ते प्रा म्हणजे चार्जशीट ॲप्रूव्ह झालं त्याला बजावण्यासाठी आपण पाठवतो, परत ते जसं खालून वरती जातं कागदपत्र तसेच वरून म्हणजे कार्य म्हणजे जो विभाग प्रमुख आहे त्याच्याकडनं प्रादेशिककडून जिल्हा, जिल्ह्याकडून तालुका, असा तो एक बराचसा लेंदी प्रोसिजर होती. त्याच्यामुळे ते चौकशी आहे हे वेळेत पूर्ण होत नाही. याशिवाय चार्जशीट तुम्ही जरी लवकर बजावलं त्याचं उत्तर येणं, त्याचं स्क्रुटिनी करणं, परत ते वरच्या अधिकारी त्याचा निर्णय घेणं, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. मग चार्जशीट बजावलं म्हणजे त्याला आता शिक्षा होणार असंच असतं का? नाही, चार्जशीट बजावलं म्हणजे शिक्षा होणार असं नाही. नैसर्गिक न्यायतत्वानुसार ज्याच्यावर आपण दोषारोप ठेवले त्याला आपण त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देतो. याशिवाय एक तटस्थ एक यंत्रणा असते चौकशी करण्यासाठी, त्याची आपण नेमणूक करतो. सरकारच्या बाजून सादरकर्ता अधिकारी म्हणून प्रकरण सादर करण्यासाठी त्याची नेमणूक करतो. नंतर जे चौकशी अधिकारी आपण नेमणूक करतो ज्याला आम्ही चौकशी प्राधिकरण म्हणतो, त्यांच्यासमोर ह्या चौकशीमध्ये दोषारोपाची सहनिशा केली जाते. मग ते जर जे दोषारोप ठेवले ते साक्षीदाराच्या माध्यमातून तपासावे लागतात, त्यात खरं किंवा खोटं आहे, यासाठी मग आपण त्याचा सुनावण्या घेतो चौकशी अधिकाऱ्याकडे. त्याचा मग साक्ष झाली की त्याला सर तपास म्हणतो, म्हणजे अपचारी आहे ज्याला आपण दोषारोप दिला त्याला अपचारी म्हणतो. त्या अपचाऱ्याला संधी दिली जाते त्याला काय उलट तपास घ्यायचा आहे का साक्षीदाराला. याशिवाय अजून एक अशी तरतूद आहे की अपचाऱ्याला समजा माहीत नसेल, त्याला प्रोसिजर माहीत नसेल किंवा फारशी त्याला माहिती नसेल चौकशी, तर त्याच्या वतीनं एखादा माहितगार अधिकारी कर्मचारी म्हणजे सेवानिवृत्त असो सेवेतला असो त्याची बाजू मांडायला आपण त्याला परवानगी देतो. आणि ते जे साक्षी पुरावे नोंदणी झाल्यानंतर चौकशी अधिकारी त्याचा अहवाल तयार करतो आणि मग त्याचं ते मत नोंदवून तटस्थपणे तो म्हणजे शासनाच्या बाजूचा नसतो, अपचाऱ्याच्या बाजूचा नसतो, त्यांची भूमिका ही तटस्थ असते. ते त्यांच्या दृष्टिकोनातनं ते दोषारोप सिद्ध होतो नाही सिद्ध होतो त्याचा तो अहवाल पाठवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय होतो. म्हणजे दोषारोप दिल्या म्हणजे त्याला शिक्षा होईल असं काही? मग असं कधी झालं आहे तुमच्या बघण्यात की जिथे दोष बराच ठेवला गेला पण ॲक्च्युली त्यात काही नव्हतं? नाही, अशाही प्रकरणं असतात. असं एक माझ्या सेवानिवृत्त झाल्यानंतर काही अधिकारी कर्मचारी माझ्याकडे आले होते, त्यांचं म्हणणं होतं की आमच्यावर हे जे दोषारोप आहे हे चुकीचे ठेवलेले आहे, त्यामुळं आमची बाबी तुम्ही मांडा. तर ते प्रकरण मग मी डिफेन्स केलेलं होतं. त्या प्रकरणात असं आढळून आलं की एक तक्रार आलेली होती, तक्रारीच्या अनुषंगाने 5-6 अधिकाऱ्यांनी जाऊन ती कामं वगैरे तपासली. तर कामं तपासताना झालं काय की घाई गर्दीमध्ये त्यांना अहवाल द्यायचा होता
ज्यांनी काम केले त्यांना त्यांनी बोलवलंच नव्हतं, तर ज्यांनी काम केलं तोच दाखवू शकतो. मग त्यांनी त्यांच्या परस्पर कामं वगैरे तपासली, अहवाल दिला की यांनी कामं न करताच ही रक्कम खर्च केलेली आहे आणि हे जवळजवळ काहीतरी 3-4 लाखाचा संगणमाताने अपहार केला असा अहवाल पाठवला. त्या अहवालाच्या आधारे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर त्यांना चार्जशीट दिलं. चार्जशीटनंतर ज्यावेळी चौकशी चालू झाली त्यावेळी साक्षीदार आले. साक्षीदाराने सांगितलं मी जाऊन आलो क्षेत्रावर, आम्हाला काय कामं दिसली नाही त्यामुळे तो अपहार झाला असं आमचं म्हणणं आहे आणि आमचा अहवाल खरा आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. त्याच्यानंतर ज्यावेळी मी उलट तपासाला पुढची तारीख मागितली आणि त्याची काही कागदपत्र होती की हे जे म्हणतात की बा अपहार झाला, त्याची मी पेमेंट झालेले ते मस्टर मागितले. तर ते मस्टर बरेच दिवस मिळालेलेच नाही आणि मस्टर कुठं आहे हे कोणाला सापडेल. नंतर असं समजलं की त्याचं पेमेंटच झालेलं नव्हतं. मग आम्ही ते मांडलं तिथं चौकशी अधिकाऱ्याकडे. आमचं जे लेखी बचावाचं निवेदन असतं, रिटर्न आर्ग्युमेंट असतं, त्यात मांडलं की इथं खर्चच झालेला नाही, संगणमाताने अपहार होण्याचा काही प्रश्नच येत नाही. परंतु काय होतं, ज्यावेळी त्या तक्रारदाराचा जर जास्त जर दबाव असेल तर बऱ्याचशा वेळा चौकशी अधिकारी काय म्हणतात, दिले ना साक्ष, साक्षीदाराने त्यांनी शेद होतं म्हणून पाठवून दिलं. बरं, तो अहवाल आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही परत चौकशी अहवाल मिळाल्यावर परत आपचाऱ्याला म्हणणं मांडायची संधी असती की चौकशी अधिकाऱ्याने म्हटलं म्हणजे काय ते फायनल नाही आहे. आम्हाला संधी होती मग आम्ही परत मांडलं ते, परत त्याचे पुरावे दिले. नंतर काही साक्षीदाराने सांगितलेलं होतं त्यांचे जे नियंत्रण अधिकारी होते की हे काम पेमेंट जे आहे हे निलंबित झाल्यानंतर झालेलं आहे आणि हे असताना कोणतंही पेमेंट झालेलं नाही म्हणजे खर्चच झाला नाही. खर्च झाला नाही तर मग अपहार होण्याचा प्रश्नच येत नाही. शेवटी हे प्रकरण शासन स्तरावरून मग ते परत एकदा बघितलं गेलं आणि मग त्या कर्मचाऱ्यांना म्हणजे त्यातून न्याय मिळाला. तुम्ही मागाशी सांगितलं आता तुम्ही सेवानिवृत्त होऊन ऑलमोस्ट 13 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे, सार ग्रंथ लिहिला आहे, त्याचं कारण काय, म्हणजे 13 वर्षानंतर ही लिहिण्याची कल्पना का सुटली? मी शासन सेवेत असताना 39 वर्ष सेवा केली. त्या सेवेमध्ये आस्थापना, लेखा, भांडा म्हणजे जवळजवळ आणि तालुका लेवलपासून स्टेट लेवलपर्यंत सर्व लेवलवर काम केलेलं होतं. कोणती योजना कशी राबवली जाते ते सर्व मला म्हणजे त्यातली माहिती होती. त्याशिवाय मी सेवेत असताना 14 वर्ष मी शासनाच्या वतीने चौकशीचे कामकाज पाहत होतो. तो एक माझा जमेला होता अनुभव. आणि रिटायर झाल्यानंतर बरेचसे अधिकारी कर्मचारी मला सल्ल्यासाठी येत होते. मग त्यांना चौकशी संदर्भात जो काही योग्य सल्ला होतो तो देत होतो. काही ऑनलाईन लोकांना मोफत सल्ला देत होतो. त्याच्यानंतर मी ब्लॉग लेखन चालू केलं. 2013 मी विभागीय चौकशी समज, गैरसमज यांच्यावर बरंचसं लेखन केलेलं. आणि ते ब्लॉग वाचून बरेचसे अधिकारी कर्मचाऱ्याकडनं मला विचारणा व्हायला लागली, तुमचं काही पुस्तक आहे का असं एखादं. मग त्यावेळी मनात होतं की आपणही एखादं असं पुस्तक लिहावं. आणि त्यानंतर माझा म्हणजे जवळजवळ 27 वर्ष मी हे चौकशीचं कामकाज पाहिलेलं आणि ह्या वर त्या अनुभवातनं चौकशीतले समज, गैरसमज बरेच होते. त्यामुळे समज गैरसमज जे आहे दूर करावे या दृष्टीनं ते माझे मित्र एक पवारसाहेब म्हणून होते, जे जॉईंट डायरेक्टर होते, त्यांनी मला एक संकल्पना सुचवली की आपण लिहू या पुस्तक. पण मध्यंतरी करोनाचा काळ होता त्याच्यामुळं ते मागे पडलं. नंतर आम्ही दोघांनी म्हणजे त्याच्यावर बरंचसं परिश्रम करून हे आमचे जे अनुभव आहे ते आम्ही त्या विभागीय चौकशी सार ग्रंथामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला. एक वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून एक आणि लोकांना चौकशीची म्हणजे
सूक्ष्मपणे माहिती व्हावी यासाठी आम्ही ते उपक्रम हाती घेतला होता. गैरसमजांबद्दल आपण बोलत होतो की जनरली सगळ्यात मोठा गैरसमज जर असेल या प्रक्रियेवरचा तर तो कुठला आहे? बरेचसे अधिकारी कर्मचारी त्यांना ज्यावेळी चार्जशीट मिळतं तर त्या कर्मचाऱ्यामध्ये अवेअरनेस नसतो चौकशीबाबतचा, आणि त्या कर्मचाऱ्याचं जे आहे ना मानसिक संतुलन जरा बिघडल्यासारखं वाटतं. एक टेन्शन असतं कर्मचाऱ्यांना किंवा त्या अधिकाऱ्याला, चार्जशीट मिळालं मग माझं कसं होईल, माझी नोकरी राहील का, माझी नोकरी राहील, असं एक भयंकर टेन्शन असतं. त्यामुळे ज्यावेळी आमच्याकडे माझ्याकडे ज्यावेळी कर्मचारी किंवा अधिकारी याचा सल्ला तर त्यांना मी सांगतो की चौकशी आहे, चौकशी म्हणजे तुम्हाला एक बंद मांडण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही असं नका समजू की मला आता हे सेवेतून घालवण्यासाठी चौकशी लावली. म्हणजे बऱ्याचशा अधिकारी कर्मचाऱ्यांना काय वाटतं, माझ्या विरुद्ध कोणीतरी आहे आणि मला ह्या सेवेतून दुसरं सहजी रिटायर होऊ देणार नाही किंवा माझ्यावर काहीतरी गांडांतर आणणार, हे कशी त्याला भीती असते. म्हणून पहिले त्याचं काउन्सिलिंग करावं लागतं की ह्यातून तुम्ही म्हणणं मांडा, त्यातून होऊन शिक्षा तुमच्या प्रमादाच्या मानानं होईल. तुम्ही जर चुकला असेल तर तुम्ही जर चुकला नसेल तर तुम्ही दोषमुक्त व्हाल ना, त्यासाठी तुम्हाला मान्य मांडण्याची संधी आहे. चौकशी म्हणजे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आहे, ते खरं खोटं करण्यासाठी चौकशी असते. मग त्या लोकांना बरंचसं पटतं. तर बरेचसे कर्मचाऱ्यांना काय काही जर तक्रारी गंभीर असतील त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जातं. आता निलंबित केल्यानंतर ते अधिकारी कर्मचारी ते आपलं काय आयुष्य संपलं असं भासूनच असं वागत असतात. म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये इतका फरक पडतो, इतके घाबरून गेलेले असतं की आता आपलं जीवनात काही राहिलेलं नाही असं त्यांना वाटायला लागतं. आणि ज्यावेळी निलंबित होतात काही काही वेळा त्या बातम्या तुमच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात, मग त्या कर्मचाऱ्याची म्हणा किंवा अधिकाऱ्याची म्हणा जनमानसात प्रतिमा थोडी मलिन होती. त्यामुळं ते बरेचसे अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा एवढा मानसिक त्रास करून घेतात. मग त्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगतो व निलंबन म्हणजे एका शिक्षा नाही आहे, तुमचे तात्पुरते अधिकार काढून घेतलेले आहे, तुम्ही फक्त चौकशी संपल्यानंतर तुम्हाला कामावर घेणार होते. पण हे जे आहे की आता जे काय बॅड पब्लिसिटी झालेली असते किंवा मानसिक त्रास असेल तो तर परत येणार नाही जरी सुटका झाली, समजा काही दोष सिद्ध झाला नाही, मग त्या केसमध्ये काय असतं की अपील करता येईल की आता काय कॉम्पन्सेशन मिळेल असं काय होतं? नाही असं नसतं. ते निलंबन झालं बा आपलं फार मान आणायला आली असं त्या कर्मचाऱ्याला वाटत असतं, पण इतरांना त्याचं काही असं विशेष वाटत नसतं. इतर लोक काय समजतात जनरली याचं काहीतरी चुकलं असेल म्हणून त्याला आपली कारवाई झाली असं इतर बघत असत, म्हणजे या दृष्टिकोनातनं लोक येत असतात. पण कर्मचारी त्याचा उलट विचार करत असतो, माझी फार बदनामी झाली, जनमानसात प्रतिमा मलिन झाली. लोक ती बातमी ऐकतात किंवा वाचतात नंतर विसरून जातात, कुणाच्या लक्षातही नसतं, परंतु तो कर्मचाऱ्याला त्याचं मन खात असतो. आणि ती एक प्रशासकीय प्रक्रिया आहे त्यामुळे त्याला काय तिथं एक भरपाई द्यायला पाहिजे. आता तुम्ही जवळजवळ 39 वर्ष काम केलं, त्याच्यानंतर ही 13 वर्ष आहेत, शेवटची 14 वर्ष तुमची चौकशी प्रक्रियेमध्ये जी गेलेली आहे, तर ह्या 30-40 वर्षांमध्ये जे या प्रक्रियेमध्येच काही बदल असे जाणवलेत का तुम्हाला किंवा होताना दिसत आहेत का? तर बरेचसे बदल जाणवत आहे सध्या. पूर्वीच्या काळी काय होतं, ज्यावेळी कॉम्प्युटर येण्यापूर्वी म्हणजे साधारण 97-98 दरम्यान हे मॅन्युअली ही सर्व चौकशीचे काम करावं लागत होतं. म्हणजे दोषारोप जर तुम्हाला प्रूप करायचं आहे त्याचं म्हणजे मसुदे तयार करायची तर पहिले हातानं लिहिणं नंतर ते टायपिंग करणं, पर त्यात बदल झालं परत दुसऱ्यांदा टाईप करणे, असं म्हणजे तेच काम रिपीट करावं लागायचं. पण संगणक आल्यामुळं ते काम अजून फास्ट झालं. त्याच्याशिवाय म्हणजे
ॲक्च्युअल जे चौकशीचं काम असतं त्यामध्ये काही म्हणजे प्रोग्रेस झाली आहे म्हणता येईल किंवा काही सुलभता आली आहे असं काय झालं आहे किंवा कॉम्प्लिकेट झालं आहे? संगणकामुळे बरीचशी सुलभता आलेली आहे, परंतु जितकी सुलभता जरी आली तरी तक्रारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे, आणि तक्रारी वाढल्या की चौकशीचं प्रमाण वाढतं. शिवाय आता काय तक्रारी वाढण्याचं कारण म्हणजे आपण जो माहितीचा अधिकार आहे हल्ली कोणालाही कोणती माहिती होत मिळू शकते, मग त्या माहितीचा चांगलाच उपयोग होतो असंही नाही. बरीचशी माहिती मागून मग त्यातल्या उणीवा शोधणे, त्यातून त्या अधिकारी कर्मचाऱ्याला टार्गेट करणे, आता काम करताना कधी चुका होतात, त्या सर्वच चुका अगदी दक्ष म्हणजे दखलपात्र असतात असं नाही, परंतु ज्यावेळी तक्रारी उद्भवतात आणि तक्रार जर शांत बसत नसेल प्रश्नालाही कारवाई करावीच लागते. विषय खरंच इंटरेस्टिंग आहे की ही चौकशी प्रक्रिया असेल किंवा यातले काही किस्से असतील किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जर लोकांना याबद्दल आणखी माहिती हवी असेल, आणखी शोध घ्यायचा असेल, तर तुम्ही काय सुचवाल? संगणक युगामध्ये तुम्ही जर ऑनलाईन जर गेला तर अनेक तुम्ही यूट्यूबवरती अनेक तुम्हाला विभागीय चौकशी संदर्भात माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर बरेचसे ब्लॉग लेखन लोक करतात, ज्या ज्या लोकांना अनुभव आले ते आपले अनुभव शेअर करत असतात, म्हणजे भरपूर माहिती आहे ती. परंतु झालं काय माहिती का, ज्याची चौकशी चालू आहे असे अधिकारी कर्मचारी स्वतः अभ्यास करत नाही, मग या चौकशी संदर्भात कोणाकडनं मार्गदर्शन मिळेल, कोणाकडनं बचाव करून मिळेल, ही जास्त वृत्ती वाढत चाललेली आहे. माझं असं म्हणणं आहे की जो अधिकारी कर्मचारी आहे तो स्वतः चांगला बचाव करू शकतो, त्याने थोडा अभ्यास केला, थोडं मार्गदर्शन घेतलं, तर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन म्हणजे त्याला चांगला बचाव करू शकतो असा माझा अनुभव आहे. कारण सर्व जी माहिती आहे ना खरी ती अधिकारी कर्मचाऱ्यालाच माहिती. तो एखादा अधिकारी कर्मचारी जरी आला आमच्याकडे तर सर्व आम्हाला खरं 100% कधी सांगत, त्याचं काय 60%, 70% सांगू शकेल. मग मी त्यांना सांगतो की मी तुम्हाला सर्व माहिती देतो, तुम्हाला उलट तपास कसा घ्यायचा, तुमचं रिटर्न आर्ग्युमेंट कसं करायचं ते सर्व देतो, अहवाल आला की त्याच्यावर तुम्ही कसं सादर करायचं तुम्हाला माहिती देतो. तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या भाषेत तयार करा, काही वाटलं तर आम्ही तुम्हाला मदत करू. पण त्यामुळं तो संबंधित कर्मचारी अधिकारी चांगला बचाव करतो असं मला वाटतं. खरंच चांगली माहिती दिलीत, नवीन एक विषय जाणून घ्यायला मिळाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.